हाय नमस्कार, काय चाललंय आपल्या भाऊ बहिणींचं? झालं का आपल्या मित्रांचं चहा पाणी नाश्ता वगैरे? हाय नमस्कार, गुड मॉर्निंग भाऊ बहिणींना, काकांना गुड मॉर्निंग. झालं का चहा पाणी? झालं का? झालं का? आंघोळ्या झाल्या का? मी आंघोळ्या दात घासून केले म्हण. मायरू कुठं पडले सकाळी? जाऊ की मायरू, तुम्हाला काय सांगावं का? मायरूचा होट कसा काय सुजलाय बघा, जवळ बघा कसा काय सुजलाय होट मायरूचा. पडली मोठी चपल्या गाव, इथं लागलं तिला का? इथं लागलं मायरूला, इथं रक्त बंगळ सकाळी सकाळी ती मी गेली तिकडं आत्यांकडे पाणी सुटलंय म्हणून सांगायला, आणि सांगायला गेली तर मायरू ती माझी मोठी चप्पल घालून माझ्या माग पळत पळत आली अशी बघा त्या कोब्यावर पडली. तसं ती अशी धक्कीरनं पडली तशी ती दात इथं तुटलं सुटलं. कुठं लागलं? जाऊ लागलं. कुठं लागलं तुला? थुकली ना तिथं तू? तिला म्हणते रक्त यायला लागलं, तिथं थुकायला लागलं, ती म्हणते थुकली. इथं लागलं बघा, इथं मायरूला इथं लागलं म्हणते. इथं लागलं मायरूला एक कंट काय बरं का, रडली 2-4 मिनिट पण लगेच शांत झाली. हाताला कुठं लागलं? त्या हाताला लागलं बघा, हाताला लागलंय बघा ते इथं लागले परत होका हे हाताला इकडं लागले. मायरूला आता जशी जशी मोठी व्हायला मग ती झाली आहे, मायरूला खोड करते काय करायचं भाऊ लेकर तशी असते ते खोडपत्र पड झडून माल वाढू काय म्हणते पडू झडून माल वाढू असं काय तर आहे बाबा म्हण. मी म्हणू तू थुकली तू सांग ना, मायरू थुकली मला म्हणते तू सांग. तर मायरू का तिथं रक्त यायला लागलं, तिथं फुकायला लावलं, तिला लय रक्त आलं बघा इथून सगळं दातावर झालं होतं रक्त. कशी बघती तिरकी मायर आहे का? बर काय चहा पाणी नाश्ता केला का म्हणा? काय केला नाश्ता आम्हाला सांगा कमेंट करून. तर राती आम्ही बनवला होता माशाचा बेल. नव्हतं काय खराड बिराड कालवण झालं काय का भाऊ बहिणींच्या अर्थे कमेंट? नक्कीच खराड झालं असं, पण नव्हतं भाऊ बहिणीनं खराड झालं काय केलं माहित आहे का? भाऊ बहिणीनं खराड झालं असतं. आधी आधी जे पाणी ओतलं होतं ना मी, ते जर पाणी तेवढंच ठेवलं असतं तर खराड मासं झालंच असतं मी 100%. आणि जे परत जास्त पाणी ओतलं का मी, मग खराड नाही झालं मासं एकदम भारी आणि एकदम चवदार मस्त असं मायरून. तर काल आहे चुरोल मासं खाल्लं भरपूर असं आहे का मायरूज मासं होतं, ताजं ताजं मासं आणलेलं होतं एकदम एकदम आपल्या इथं आहे ना त्याच थोडंच कालवण केलं होतं आणि खरड तिरट काय सुद्धा झालं नव्हतं. मी जर आधी पाणी जर ओतलं नसतं, पाणी जर आधीच ओतलेलं ठेवलं असतं तर खरड झालं असतं, परत ओतलं म्हणून पाणी खराड नाही झालं मासं. तर भाऊ बहिणीनं बऱ्याच भाऊ बहिणीचे कमेंट आले की खरड खरट नक्कीच खरड झालं असतेलं मासं जरा मीठ वापरत जातं मी. तर मी हाताने जे मीठ टाकते ना बरोबर व्यवस्थित टाकत असते, कारण की मला हाताला ना हे आहे म्हणजे अंदाज आहे माझ्या हाताचा. मी चमच्यानं कधीच टाकत नाही कारण की मला चमच्याचा अंदाज नाही, हाताचा अंदाज आहे. मी हातानं मला कधीही बघा तुम्ही व्हिडिओमध्ये रेसिपी करताना मी हाताने मीठ टाकत असते, कारण की माझ्या हाताला ना हे अंदाज आहे भाजीत किती मीठ पडतं आणि किती नाही ते, त्यामुळं अंदाज असल्यामुळे मी हाताने मीठ टाकत असते. नव्हतं खराब झालं, बिलकुल मस्त मस्त झालं होतं मासं तिचं. तर भाऊ बहिणीनो मित्रांनो, पिंकीवर मी रागावलो होतो बरं का, आपण वस्तू आणाय घेतो ते पर तो मला सांगतो तुम्हीच आता मला सांगा, लाईट नसल्यावर फ्रीज काय महत्वाचं आहे का? आपल्याला काय पाहिजे? इन्व्हर्टर पाहिजे होता, इन्व्हर्टर घेण्यासाठी आपण गेलतो. पर तो मला सांगतो पिंकी नाही मध्येच खोळ काढलं फ्रीजचं आणि तोका ते फ्रीज घ्यावा लागला. आणि तो मला सांगतो ते कसं झालं ती म्हणजे जे दुकानदार जे होता आपलं जोडीदार असतो गडबड केली. मी एकदाच म्हणलं होतं घ्या मग तुम्हाला घ्यायचं इतकंच म्हणलं तर त्या मॅनेजरनं तुम्हाला सांगितलं लगेच गडबड केली खरं करा लगेच फाईल दुसऱ्या व्यक्तीला सांगितलं फाईल करायला. त्या मोबाईल बघितला आपला डिस्काउंट त्यांनी समजत केलं, ओटीपी बघितला की मग ते ओटीपी घेतल्यानंतर मित्रांना कसं असतं माहित आहे का? आता तुम्हाला तर काही सांगायची गरजच नाही कारण की ती वस्तू आपल्या पडते लगेच म्हणजे आपल्या पैसे कट होऊन जातात ते आपल्याला भरावंच लागतात. मग ती वस्तू घरी आपल्या येऊन द्या नाहीतर नाही येऊन द्या, तिथं जर राहिले तरी ते पैसे आपल्याला भरावंच लागतात. एकदा ती फाईल झाली की झाली असते मित्रांनो, त्यामुळं पिंकीवर मी रागाला गेलो.
दोन दिवस तर त्याला काय बोलून नाही, प्रेस सुद्धा काढला नव्हता बघा त्या बॉक्सातनं बाहेर. पण जाऊ द्या म्हणलं, आता आलाय म्हणल्यावर आता जाऊ द्या म्हणलं, परत घेता येईल इन्व्हर्टर. पर बघा किती गरम होत आहे लगेच. आता आज दोन दिवस लाईट नाही म्हणून विषय सोडून द्या. पर तो मला सांगतो आता उद्यापासून लाईट नाहीच. आता उद्यापासून फ्रीज काय कशावर चालू ठेवायचा? आता मस्ती पत आहे बरं का, माळव टाळव हे ठेवायला. ती बी प्रपंचात लागणारीच गोष्ट आहे हो, ते काय नाही असं नाही. पर जे आपल्याला आता आवश्यक जे होते का नाही, आता तो तुम्हाला सांगतो. उन्हाळा तर झाला म्हणायचं थोडक्यात, एक महिना म्हणजे झाला उन्हाळा. तर तुम्हाला सांगतो आता पावसाळा येईल. मग पावसाळ्यात कसं असतं तुम्हाला भाऊ बहिणीनो माहीत आहे, आपले मायरू म्हणजे अजून काही लई कळत नाही, बारकीच आहे लहान आहे. आणि तुम्हाला सांगतो पावसा पाण्यात म्हणजे लाईट इमर्जन्सीसाठीच असते, कारण की पाऊस पाणी पडायला लागल्यावर कुठं लाईटीचं पोल पड तारा तूट ते असं तर होतच राहतं भाऊ बहिणीनो. मग असं तुम्हाला सांगतो दोन दोन तीन तीन दिवस काय लाईट राहत पण नाही. पाऊस या लागल्यानंतर प्रॉब्लेम जरी नसला तरी लाईट घालवली जाते. तर तुम्हाला सांगतो ते इन्व्हर्टर आपल्याला उपयोगी पडतो भाऊ बहिणीनो. कसं आहे मग पावसा पाण्यात मग लाईट आपल्या घरात असल्यावर काय अडचण नाही. तसं तुम्हाला सांगतो पिंकीनं न विचार करता डायरेक्ट म्हणले कसं झालं. मग तुम्हाला सांगा आता माझं काय मॅनेजरने केली गडबड, आम्ही होय नाही म्हणून तर त्यांनी फाईल बी करून टाकली आणि आमचं काय ऐकलं नाही. यांचा कसं मोबाईल घेतला, ओटीपी फिटीपी सगळं ते बी ते करून बी टाकलं. मग तवर मग आता आलं सगळं माझ्यावर. मी एकदाच म्हणली होती घ्यायचं असेल तर घ्या प्री एवढंच म्हणलं. आणि तेवढा शब्द टाकला ते तर मी समाजावर सगळं आले. त्यामुळे दोन दिवस माझ्या पप्पा मला काही बोललं नाही. तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये किती सांगितलं होतं इन्व्हर्टर बी आणायचं होता. माझ्या पप्पाचं काही चुकत नाही हे सगळं. मग माझी मी गप्प बसली. आता मी एक शब्द पुरली होती म्हणल्यावर माझ्या वाला म्हणल्यावर आता मी गप्पच बसली. आता काय भांडण करून काय करून उभे खायचा. मग आता कधी नाही कधी तर फ्रीज घरात येणारच होता. आता जाऊ दे आपल्या नशिबातच होता म्हणायचं म्हणून ते घरी आला आपल्या. इन्व्हर्टर परत आता ह्याचा हप्ता फिटला म्हणलं इन्व्हर्टर परत घेऊ. मग असं समजूत घालून परत मायरू पप्पा मला बोलायला लागलं. नाहीतर माझ्यावर रुसलं होतं. मायरू पप्पा दोन दिवस मला बोललं नाही तर खूप लय वाईट वाटलं. मी एकटीच रडत बसायची. परत म्हणलं जाऊ दे आता आता ते मॅनेजरनं केला सगळा घोळा. आता त्या माणसाला बोलून तर काही उपयोग आहे का आपला. जाऊ दे मग आता आणलेला आणला परत जाऊ दे. आता आणला तर आपल्याला बिल लागणारीच होती वस्तू ती. तर आणलेला आहे भाऊ बहिणीनो. कधी नाही कधी तरी येणारच होता घरात फ्रीज. त्यामुळे आज आला काय आला उद्या आला तर परत आला तर आईच होते. मग जाऊ दे आता ही पिटलच की हप्ता. तुम्हाला सांगतो मित्रांनो त्यांनी गाडी भाडं सुद्धा दिलेलं आहे, कारण की ते पण आपलं जोडीदारच होतं. आपल्या खिशातनं म्हणजे एक रुपया बी गेला नाही. ते बजाज फायनान्सचं क्रेडिट होतं आपल्याकडे कार्ड, त्याच्यावर त्यांनी दिला. तिथं फक्त आपल्याकडून सही घेतली. आणि तुम्हाला सांगतो गाडी बिडी त्यांनीच भाडं दिलं. म्हणजे घरी येऊन आपल्या फ्रीज पोच झालेला आहे. ती फ्रीज प्रोडक्ट जी ती फ्रीज आहे म्हणजे ती 16,000 रुपयाचा फ्रीज आहे. त्याचा 8 हप्ता आहे बघा भाऊ बहिणीनं. म्हणजे 2,000 रुपये महिना हप्ता आहे त्याचा. मॅनेजर म्हणायला घ्या माझ्यासाठी घ्या फ्रीज, माझ्यासाठी घ्या फ्रीज. आता येणार आहेत का इथं पाणी प्यायला गा? तर माझ्यासाठी घ्या फ्रीज, तुमच्या बाळासाठी फ्रीज घ्या. तर त्यांनी असं मागं लागून त्यांनी बघा ती लगेच फाईल करून टाकली भाऊ बहिणीनं. तर सगळ्या बऱ्याच भाऊ बहीण म्हणते ती कितीला बसला फ्रीज, केवढ्याला बसला हप्ता, किती असं झालं त्यांना किती नाही. 16,000 बसला भाऊ बहिणीनं फ्रीज ते. आणि 2,000 रुपये महिन्याला हप्ता आहे. 8 महिन्याची फेड आहे त्याची. भाऊ बहिणी म्हणतो ते कमेंट करून की कितीला बसला फ्रीज, मस्त आहे फ्रीज. आणि मग तुम्हाला सांगा तुमचा राजू भाऊजी रागाला गेलता. त्याचं कारण तुम्हाला सांगतो आता पिंकी म्हणते ते खरं आहे का? तुमचा राजूभाऊ म्हणतोय ते खरं आहे. गरजेचं नेमकं कुठलं होतं ते तुम्ही पण भाऊ बहिणीनं कमेंटमध्ये सांगा. म्हणजे ते आम्हा दोघाला बी समजल की बाबा चुकीचं कोणाचं होतं आणि बरोबर कोणाचं आहे ती. त्यांना मी आधी जे व्हिडिओमध्ये जे बोलली होती त्या दोघांना तुम्ही कमेंट केल्या होत्या बरं का? काय कमेंट केल्या होत्या की फ्रीजचा आणा, फ्रीजच्या वाटणी जा परत हे आणायला पाहिजे होता इन्व्हर्टर. तर मी तुम्हाला त्याचे बी सांगितलं होतं बरोबर आहे तुमचं. इन्व्हर्टरच भाऊ बहिणीनो म्हणजे आपल्याला लागणारी वस्तू तीच होती. आपल्या इथं म्हणजे लाईट एवढी कंटिन्यू चालून टिकत राहील. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो 3 दिवस फक्त लाईट असते. आणि त्या 3 दिवस लाईट येत तुम्हाला सांगतो फ्रीज म्हणजे आपला चालू जर राहिला तर त्यात काय बर्फ झाल्यानंतर त्याचं गार पाणी पिता येत आहे. पण इन्व्हर्टरने आपली 24 तास लाईट राहते आपल्या घरात. आणि ती इन्व्हर्टर म्हणजे मोठा होता मित्रांनो. तुम्हाला सांगतो त्याच्यावर 4-5 बल्ब चालत होतं, 3 फॅन चालत होतं, टीव्ही चालत होता.
समजा असं चालत होतं म्हणजे 9-10 तास चालत होतं 8-9 तास. की आता महिनाभराने बघा पावसात चालू होईल. माझं जरा चुकलंच, मी माझी चूक मान्य करते, पण जाऊ दे. आता त्या वस्तूला येऊन आता 4 दिवस झालं आली घरात वस्तू आपल्या नशिबाने. जाऊ दे आता काय. किती जरी नाही नाही आम्ही तुम्हाला भावाबहिणी खरं सांगायला गेलं तर ते फ्रीज साठी मी म्हणत होतं फ्रीज नको हवं इन्व्हर्टरचं तुम्ही फाईल करा. इतकं म्हणलं की इन्व्हर्टरचा इन्व्हर्टरचं फाईल करा तर त्यांनी ऐकलं नाही. शेवटी ते फ्रीजच गळ्यात घातला. मग ती आपल्या नशिबात होती म्हणून ती वस्तू घरात आली. काय का पुढं होईना बरोबर आहे का. किती नाही नाही म्हणलं शेवटी थोडा तपासा मित्रांनो काय पण बघू आता. जाऊ दे इन्व्हर्टर जरी आणला असता भाऊ बहिणीनो तरी ताप झालाच असता हप्त्याला बरं का. आणि जरी फ्रीज आणलाय तरी मी ताप होणारच आहे. दोन्ही एकसारखं समानच सारखं होत. चला मग कोण बघा आता कोणाचं बरोबर आहे. तुझ्या बरोबर आहे का माहेरच्या पप्पाचं बरोबर आहे. मी म्हणते स्वतःला मी चुकली जरा कारण की फ्रीजच्या वाटणीचा इन्व्हर्टर पाहिजे होता. कारण की गेल्या पहिल्यापासून जशी माहेरू झाली तसा पाऊस येतोय का ना. म्हणजे पावसाचा दिवस आले की माहेरू आबाळी लाईट नसलेले भीती वाटते ह्या घरात. त्या घरात म्हणजे बाहेर आता सगळ्यांचं लाईट नसल्यावर अवघड असत या. तर बघा मग कोण बरोबर बोललं आणि कोण चुकीचं बोललं ते. आणि पिंकीनं फ्रीज घ्यायचा एक ती बरोबर आहे काही. राजू भाऊचं तुमच्या इन्व्हर्टर घ्यायचं ते बरोबर आहे ते नक्कीच सांगा. नाही मी त्या भाऊ बहिणीला सांगते माझं. चला चला मग आता भेटूया पुढल्या वेळेमध्ये. बाय माझ्या ऋषेवर बायच म्हणायचं. बाय बाय.